अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। दर्पण बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित जीएम नर्सिंग इन्स्टिट्यूट येथे जागतिक क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांनी सर्व विद्यार्थ्यांना क्षयरोगाविषयीचे मार्गदर्शन केले। तसेच क्षयरोग दिनानिमित्त जीएम नर्सिंग इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी जामनेर शहरातील नगर परिषद चौकात जनजागृतीपर पथनाट्य सादर करत क्षयरोग या रोगाविषयीची जनजागृती केली। आपण खासगी रुग्णालयात जर गेलो तर आपला 3-4 रुग्णांशी इतका संपर्क येत नाही, परंतु ग्रामीण भागात आपण जेव्हा शासकीय रुग्णालयात किंवा शासकीय यंत्रणेत काम करत असतो की त्यावेळेस आपल्याला खूप सारा टीबी रुग्णांशी संपर्क येतो। आणि त्याचप्रमाणे टीबी रुग्णांच्या ज्या अडचणी असतात किंवा त्यांची जी हालाकीची परिस्थिती असते आणि त्यांना होणारा त्रास हे आपल्याला प्रत्यक्ष बघायला मिळतो। जवळजवळ रोजचे टीबीचे 600 ते 800 रुग्ण रोज टीबीमुळे भारतामध्ये दगावतात आणि 6,000 रुग्णांना रोज टीबीची लागण होते। सर्वात जास्त अफेक्ट जो आपला स्टॉक जो असतो डॉक्टर्स किंवा लेबर त्याच्यात होतात। आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे की टीबी जो आहे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो आणि भारतामध्ये आपल्या ज्या इंडिकेट्स आहेत पुन्हा थुंकणे किंवा मास्क लावण्याच्या ठिकाणी किंवा हॉस्पिटलमध्ये जाताना मास्क लावणे ह्या प्रॅक्टिसेस केल्या जात नाही। आणि त्याचबरोबर ड्रग रेझिस्टन्स जो टीबी आहे त्याचं तर त्याच्यापेक्षा भयानक चित्र आहे। तर या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्वांना एकच सांगू इच्छितो की आपल्या परिसरात जे आपल्याला टीबीची लक्षणे सांगितलेली आहे ते बेसिक लक्षणं आहे, म्हणजे ते आमच्या आशापासून जर एमडी फिजिशियन जरी असले किंवा डीएम जरी असले त्यांना तेच लक्षणं असतात की 2 आठवड्यापेक्षा जास्त खोकला, 2 आठवड्यापेक्षा जास्त ताप, रात्री घाम येणे, वजनात अचानक कमतरता येणे, तर हे जे कॉमन लक्षण आहे खुंटीतून रक्त पडणे, तर या आपल्या भागात किंवा आपल्या परिसरात आपल्या संपर्कात येणारे असे काही व्यक्ती असतील त्यांना आपल्या आता नवीन टेक्निक आपल्याकडे सिमनॅट आहे त्याचं तात्काळ निदान होतं की निदान केल्याने 100% टीबी हा बरा होतो। भलेही आपण आता आपण ज्या संपर्कात आलो असतो रुग्णांच्या तर टीबीची मेडिसिन घेताना जो त्रास होतो त्या त्रासावरसुद्धा आपल्याला ओवरकम करता येतं। काही प्रमाणात त्रास हा टाळता येऊ शकत नाही, परंतु जर आपण उपचार पूर्ण केले 100% टीबीचा समूळ नायनाट होतो। म्हणून आपल्या सर्वांना आज जागतिक क्षयरोग दिनानिमित्त हीच विनंती आहे की आपल्या आजूबाजूचे जेही टीबी सदृश्य लक्षणे असतील त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात पाठवा किंवा आपल्या जे इन्स्टिट्यूट आहे त्या तिथे पाठवून त्यांचं निदान करून घ्यायचे आहे। वाईट गोष्ट आहे बरोबर उपचार घेतल्याची, किंवा जर थोडंसं आपण दुर्लक्ष केलं एकदा का एमडीआरचा जसं सरांनी सांगितलं की मग उपचार नाही, चान्स आहे पण एकच चान्स आहे, कॅन्सर चालू नाही की बाबा उपचारच नाही, उपचार आहे पण एकच संधी। त्याच्यामुळं तुमच्या परिसरामध्ये तुमच्या आजूबाजूला कोणालाही 2 हप्त्यापेक्षा जास्त खोकला असेल, ताप असेल, वजन कमी होत असेल तर लवकरात लवकर सरकारी हॉस्पिटल असो किंवा आपल्या हॉस्पिटल असो तिथे लवकर त्यांना पाठवणे, टीबीची तपासणी करणे, लवकरात लवकर टीबी डायग्नोज होतो चांगल्या पद्धतीने क्युअर होऊ शकतो। टीबी हा एक सोशल स्टिग्मा झालेला असतो सोसायटीमध्ये की लोक टीबी असेल तरी सांगत नाही, ही सगळ्यात जास्त चुकीची गोष्ट आहे की ज्याच्यामुळे तो जास्त पसरतो, लपव न म्हणजे अजून जास्त त्याला वाढवणं असं एक त्याचं हे आहे। आणि लोक सोशल स्टिग्मा असल्यामुळे लपवतात, आपल्याच प्रयत्न लपवतात, एकापासून दुसऱ्याला बसवतो संसर्गजन्य असल्यामुळे, त्याच्यामुळे कोणाला जरी खोकला असेल 2 हप्त्यापेक्षा जास्त तर लवकर त्यांना कळवा, त्यांना लवकरात लवकर सिव्हिल हॉस्पिटल असो, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये सगळे इलाज फ्री आहे की त्याची अजून दुसरी जमिनीची असतो, कुठल्याही प्रकारे 1 रुपयाही खर्च करायची गरज पडत नाही। तुमच्या तपासण्या फ्रीमध्ये होतात, 6 महिन्याची पूर्ण ट्रीटमेंट फ्रीमध्ये होते, भरून सरकार तुम्हाला पैसेसुद्धा त्यामध्ये देते। त्याच्यामुळं आजूबाजूला कोणालाही टीबी असेल किंवा मग 2 हप्त्यापेक्षा जास्त खोकला जसे सरळ सिम्पटम्स आले तर त्यांना इन्फॉर्म करा आणि लवकरात लवकर उपचार करण्यासाठी प्रवृत्त करा। धन्यवाद। मोठा
कामकाज कसं चालू आहे बघू तर द्या शेतामध्ये. अरे रमेश काय, नमस्कार साहेब. अरे नमस्कार, काय तुम्ही टिकेस काय काय? अरे बापा कुठं आहे तो? अरे बापा आहे कुठं आहे कुठं? अरे काय रे बाबू एवढा उशीर? हो शेठ माफी चालू थोडा उशीर झाला. मी पत्नी सांगत आहे तुम्ही सगळ्यात बरोबर नाही म्हणून. होय होय शेठ शेठ बोला. दोन आठवडे झाले खोकला पण येतो आहे आणि थांबायचं नाव पण येतो. मुक्ती लागत ना ते खोकलाही थांबत नाही. संध्याकाळी ताप असते आणि दमी लागत असते. होय होय 100% बरोबर आहे. मी तुम्हाला कसं काय करायचं? अरे मग त्याला चांगलं नाव आणि अहो शेठ आम्ही गरीब माणसं, आमच्याकडे आमच्याकडे कुठं एवढं पैसा? अरे बापा काय काय? अरे बापा मला यांना काहीच करा नाही वाटत आहे. आपण कसं होईल आता? लांबच रे बापा लांबच. रंग पुढे बोल तुम्हाला काही दिवस करतो.
या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.